नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्यासोबत आहेत कॅमेरामॅन अजय आजचा विषय जो आहे महाराष्ट्रामध्ये जे नव्याने निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत त्या विषयावर आज मी बोलणार आहे मध्यंतरी अनलॉकची परिस्थिती होती आणि आता पुन्हा एकदा नव्याने काही निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत ज्या वेळेला वेगवेगळ्या लेवल महाराष्ट्र सरकारने तयार केल्या आणि त्याअंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या लेवलमध्ये असलेले जे जिल्हे होते त्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी होती पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो कमी होता मात्र त्यानंतर दुसऱ्या काही असे अस असे जिल्हेसुद्धा होते तिथे तिसऱ्या लेवलची जी स्थिती आहे ती ति असल्यामुळे तिकडे काही वेगळे निर्बंध होते मात्र आता सरकारने असं केलेलं आहे की पहिल्या आणि दुसऱ्या लेवलचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणीसुद्धा तिसऱ्या लेवलचे निर्बंध जे आहेत ते लागू केलेले आहेत आणि त्यामुळे अर्थातच या कठोर निर्बंधांमुळे लोकांमध्ये एक चलबिचल निर्माण झालेली आहे की आता पुढे कसं होणार याचं कारण पुन्हा एकदा दुकानांच्या वेळा बदललेल्या आहेत त्याचबरोबर बसेसमधून किंवा इतर गाड्यांमधून प्रवास करण्यांची संख्या किंवा त्यांनी कशा पद्धतीने प्रवास करावा याविषयीसुद्धा आता वेगवेगळे नियम आलेले आहेत हॉटेलांमध्ये गर्दी करायची आहे का किंवा हॉटेलांमधनं पार्सल सेवा सुरू असेल का त्याचबरोबर लग्न समारंभ किंवा विविध सोहळे या ठिकाणी किती गर्दी असेल अशा विविध प्रकारच्या मुद्द्यांवर आता नवीन नियमावली जी आहे ती तयार झालेली आहे आपल्याला हे निर्बंध जे आहे ते शिथिल असणं आवश्यक आहे मात्र ज्या ज्या वेळेला हे निर्बंध घालण्यात आले त्यावेळेला परिस्थिती अशी आली की दुकानदारांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला विशेषतः व्यावसायिक असतील किंवा मोठे दुकानदार असतील त्यांच्यासमोर हा प्रश्न निर्माण झाला की त्यांनी आता भाडं कसं भरायचे कारण दुकानांची वेळ जी आहे ती इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे की त्यामध्ये त्यांचं भाडं जे आहे ते सुद्धा निघू शकणार नाही आणि त्यामुळे या सगळ्या व्यापाऱ्यांनी वेळे वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे किंवा हे आपले जे प्रश्न आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यांच्या या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे एका बाजूला करोनाला हरवायचं हा सुद्धा मुद्दा आहेच पण करोनाला हरवताना करोनासोबत जगायचं सुद्धा आहे आता आपल्याला हे जर करायचं असेल तर निश्चितपणे हे जे निर्बंध आहे ते अशा पद्धतीने आखण्याची गरज आहे की जेणेकरून दुकानदारांचंही नुकसान होणार नाही व्यावसायिकांचं नुकसान होणार नाही नाट्य चित्रपट क्षेत्र या क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांचंही नुकसान होणार नाही आणि सर्वसामान्य जनतेचंही नुकसान होणार नाही या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला निर्बंध आखणं गरजेचं आहे मात्र तसा कोणताही विचार आत्ताच्या निर्बंधांमधून किंवा आधीच्या निर्बंधांमधूनसुद्धा दिसून येत नाही आणि परिणामी लोकांमध्ये एक प्रकारची संभ्रमाची भावना आहे की हे निर्बंध आखल्यानंतर नेमकी कोणत्या प्रकारची आपल्याला दिलासा जो आहे तो मिळालेला आहे कारण एका बाजूला जर मुख्यमंत्री म्हणत असतील की अर्थचक्र सुरू ठेवायचे तर अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी दुकानं ही चोवीस तास उघडी असणं किंवा निदान त्यातून त्यांचं भाडं निघेल अशा पद्धतीने दुकानं सुरू ठेवणं हे आवश्यक आहे मात्र तशा पद्धतीची मुभा जी आहे ती सरकारकडून दिली जात नसल्यामुळे दुकानदार हे अडचणीत आलेले आहेत इतर सुद्धा वेगवेगळे घटक घटक जे आहेत ते सुद्धा अडचणीत आलेले आहेत जसं आत्ता एक रेल्वेचा मुद्दा आहे रेल्वेच्या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रेल्वे जी आहे ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही आहे आणि केवळ अत्यावश्यक सेवा ज्यांच्याकडे आहे जे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत तसे आरोग्य कर्मचारी असतील पोलीस असतील किंवा नर्सेस असतील यांच्यापुरतीच फक्त ही जी रेल्वे सेवा जी आहे ती उपलब्ध आहे सर्वसामान्यांसाठी ती खुली करण्यात आलेली नाही तरी देखील आत्ता आपल्याला असं पाहायला मिळते की अनेक लोक जे आहेत त्यांना आता दुसरा पर्याय नसल्यामुळे लपून छपून ते रेल्वेने प्रवास करत आहेत आणि त्यामुळे रेल्वेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि अशा लोकांची मागणी आहे की आज रेल्वे जर सर्वसामान्यांसाठी खुली केली तर मात्र मोठ्या प्रमाणावर जो इतर वाहतूक व्यवस्थेवर जो ताण येतो आहे जसं बसेसवर असेल किंवा टॅक्सीवर असेल रिक्षांवर असेल हा जो ताण येतो आहे लोकांचा हा ताण कुठेतरी कमी होईल मात्र त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा विचार झालेला नाही किंवा तोडगा काढण्यात आलेला नाही आणि लोकांची मुख्य समस्या आहे ती रेल्वे सर्वसामान्यांसाठी खुली होणं आणि याचं कारण म्हणजे केवळ अत्यावश्यक सेवेमध्ये असलेल्या लोकांसाठीच रेल्वे खुली केल्यामुळे बहुसंख्य लोक जे आहेत हे बसेसने प्रवास करत आहेत त्यातच आपल्याला सगळ्यांना कल्पना जे की चौदा जूनपासून ज्या एस टी आहेत ज्या ए म्हणजे राज्य परिवहन महामार्ग हे जे महामंडळ आहे त्यांच्या ज्या बसेस आहेत त्या बसेस चौदा जूनपासून बंद करण्यात आलेल्या आहेत मध्यंतरीच्या काळात जेव्हा लॉकडाऊन होतं म्हणजे ज्यामध्ये अगदी तीव्र लॉकडाऊन लावलं होतं त्यावेळेला ह्या बसेस ज्या आहेत त्या रस्त्यावर धावत होत्या एस टीच्या बसेस आणि त्याच्यामुळे कुठेतरी बेसच्या बसेसवरचा ताण जो आहे तो कमी झाला होता मात्र आता चौदा जूनपासून या बसेससुद्धा रद्द केल्यामुळे किंवा कमी केल्यामुळे आता फक्त सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहेत त्या बेसच्या बसेस आणि रेल्वे सेवा तर सुरू सुरू नाही आहे किंवा त्यात ते त्यांना सर्वसामान्य लोकांना त्यातून प्रवास करणं शक्य नाही आहे मग अशा परिस्थितीत सगळा ताण जो आहे हा बेस्ट बसेसवर येतो आहे आज जर आपण रस्त्यावर पाहिलं तर विविध स्टॉपजवळ प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून येते रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कारण बससुद्धा वेळेवर येत नाही त्यांचीसुद्धा फ्रिक्वेन्सी जी आहे ती फार कमी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांसमोर हा प्रश्न आहे की आता प्रवास कसा करायचा सगळेच लोक काही बसेसमधनंच प्रवास करू शकतात असं अजिबात नाही काही लोकांना ट्रेनशिवाय म्हणजे लोकल ट्रेन जी आहे त्याने प्रवास केला तर ते आपल्या निर्धारित ठिकाणी जे आहे ते पोचू शकतात मात्र बसेसने प्रवास करणं शक्य नसतं अनेकांना खूप लांब जायचं असतं जसं ठाणे ते सी एस टी असा प्रवास करायचा असेल तर बसेसने प्रवास करणं अजिबात शक्य नाही मग अशा वेळेला त्यांना रेल्वेचा प्रवास जो आहे तो उपलब्ध होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून हे निर्बंध लागू झाले तेव्हापासून लोकांची मागणी आहे की लोकल रेल्वे जी आहे ती सर्वसामान्यांसाठी खुली करा ती अगदी स पूर्ण वेळ खुली करू नका त्यासाठी काही ते, का ते तोडगा काढा त्यासाठी वेळ ठरवा कोणत्या वेळेमध्ये लोकांनी जायचे कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना रेल्वे उपलब्ध असेल हे सगळं एकदा निश्चित केलं की मग त्यांच्यासाठी खुली करा पण तशा पद्धतीचा कोणताही पर्याय सुद्धा समोर येत नाही केवळ निर्बंध घालायचे की आजपासून लोकल सेवा ही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध असेल बसेसमधनं फक्त लोकांनी बसूनच प्रवास प्रवास जो आहे तो करायचा आहे उभं राहून कोणीही प्रवास करू शकत नाही हे सगळे निर्बंध फक्त घातले जातात पण त्यासाठी लोकांना कोणताही दिलासा देणारी अशी गोष्ट त्याच्यातून होत नाही आणि त्यामुळे लोकांसमोर सातत्याने प्रश्न असतात की आपण काय करायचं कशा पद्धतीने प्रवास करायचा आणि म्हणून मन मग लोक लपून छपून प्रवास करायला सुरुवात करतात परवाच एक आपण व्हिडिओ पाहिला असेल की एका मुलाने एका तरुणाने परळमध्ये उतरल्यानंतर हा व्हिडिओ बनवला आणि त्याने एका टी बरोबर हा व्हिडिओ बनवला त्या टी सीने त्याला पकडलं होतं आणि त्याच्याकडून दंड वसूल केला होता पण त्या मुलाचं म्हणणं एवढंच होतं की नुकताच तो नोकरीला लागलेला आहे आणि अशा वेळेला त्याला ट्रेनने प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही आणि अर्थात सर्वसामान्यांसाठी रेल्वे खुली नसल्यामुळे त्याला स्वाभाविकपणे तिकीट मिळणं मुश्किल होतं आणि म्हणूनच त्याला टी सीने पकडलं आता अशा पद्धतीचा प्रवास करणारे अनेक किंवा असंख्य लोक मुंबईमध्ये आहेत त्यांनी काय करायचं आहे नेमकं त्यांनी सातत्याने दंड भरायचे आहेत का कारण आधीच नोकऱ्या नाही आहेत त्या मुलालासुद्धा नोकरी जवळपास दीड वर्षानंतर मिळाली आणि ही पहिलीच नोकरी मिळाल्यानंतर पहिल्याच अगदी प्रवासामुळे त्याला दंड भरावा लागला तर अशा वेळेला लोकांनी काय करायचं आहे याचा कोणतरी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की लोकांसाठी ही रेल्वे जी आहे ती खुली होणं खरंच गरजेचं आहे दुसरी गोष्ट घेऊया ती म्हणजे दुकानांची दुकानांच्या वेळा ज्या आहेत त्या आता चार वाजेपर्यंत आहेत त्याचबरोबर शनिवार रविवार हे जे दोन दिवस आहेत दिवस म्हणजे आठवड्याच्या अखेरचे दोन दिवस हे दोन्ही दिवस जे आहेत त्या दिवशी दुकानं पूर्णपणे बंद आहेत तर हा मुद्दा अनेकांना आता कळेन असं झालेलं आहे की हे नेमके निर्बंध आखण्यामागचं कारण काय म्हणजे सुरुवातीला सकाळी सात ते दोन अशी दुकानांची वेळ होती नंतर निर्बंध थोडे शिथिल केले आणि दोन ते चार म्हणजे सकाळी सात ते चार वाजेपर्यंत निर्बंध जे ते ठेवण्यात आले आणि त्यामुळे कुठेतरी थोडासा दिलासा मिळाला पण हे नेमकं दोन ते चार ही जी वेळ वाढवली त्याचा नेमका काय फायदा झाला त्याच्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली का किंवा करोनावर आपण मात करू शकलो का याचा कोणताही निष्कर्ष याच्यातून निघत नाही आणि त्यामुळे हे केवळ एखादी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे आपल्याला काहीतरी निर्बंध घालायचे आहेत तेवढ्याच उद्देशाने जर आपण हे करत असू तर त्याला काहीच अर्थ नाही त्यातून काहीतरी निष्पन्न निघणं काहीतरी त्याचा निष्कर्ष निघणं आणि लोकांना त्यातून दिलासा मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं दुकानाचा जो मुद्दा मी मागाशी मांडला त्यामध्ये शनिवार रविवारी दुकानं बंद आहेत मग शनिवारी रविवारी जर दुकानं बंद असतील तर नोकरीला जाणारे लोक ज्यांना शनिवार किंवा रविवारी सुट्टी असते अशा लोकांनी करायचं काय त्यांना जर दुकानामध्ये जाऊन काही वस्तू खरेदी करायच्या असतील काही गोष्टी विकत घ्यायच्या असतील एखाद्या ठिकाणी भेट द्यायची असेल आणि एखादी वस्तू जी आहे ती विकत आणायची असेल बाजारामध्ये जायचं असेल तर त्यांनी आपल्या नेहमीच्या इतर दिवस जे आहेत सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सुट्टी घ्यायची का याचा विचार सरकारने करणं अत्यंत आवश्यक आहे कारण शनिवार आणि रविवार जर पूर्ण दुकानं बंद असतील आणि केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानं उघडी असतील तर केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांमधूनच वस्तू विकत घ्यायच्या का असं सरकारला म्हणायचं आहे का तेव्हा सरकारने हा विचार करणं आवश्यक आहे की शनिवार रविवार सुद्धा तुम्ही सकाळी सात ते चार दुकानं उघडी ठेवू शकता जेणेकरून लोकांना तिथे वस्तू विकत घेता येऊ शकतील नोकरी धंद्याला जाणारे जे लोक आहेत किंवा ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना रोजच्या रोज कामाला जावं लागतं अशांना जर शनिवार रविवारी सुट्टी असेल आणि त्याच दिवशी जर दुकानं बंद असतील तर त्यांनी कुटुंबियांसमे समवेत जाऊन दुकानातून काही वस्तू विकत आणायच्या असतील तर त्या विकत आणणं हे त्यांना अजिबात शक्य नाही आहे मग हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की ही दुकानं जी आहेत ती एकतर तुम्ही सात ते चार ही पूर्ण आठवडाभर सुरू ठेवा किंवा त्यातली वेळेचं काहीतरी तुम्ही बंधनं घाला वेळ जी आहे ती थोडी पुढे मागे करा मात्र दुकानंही सातत्याने सुरू राहायला पाहिजे शनिवार रविवार ही जर सुट्टीची सुट्टीचे दिवस असतील आणि त्या दिवशीच लोक येऊन दुकानामध्ये खरेदी करणार असतील तर स्वाभाविकच त्या दुकानदारांचा धंदा त्यावेळेला होणार आहे आणि जर त्याच वेळेला नेमकी दुकानं बंद असतील तर त्यांच्या धंद्यावर परिणाम होणार आज त्यांना भाडं भरण्यासाठी पैसे नाही आहेत आणि त्यात आणखी दोन दिवस कमी झाल्यामुळे त्यांच्यावर निश्चितच परिणाम होणार आहे कारण इतर दिवशी त्यांच्या दुकानात यायला लोक हे नोकरीला असतात नोकरी सोडून ते धंदा एखाद्या दुकानामध्ये जाऊन खरेदी करायला अजिबात येणार नाहीत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दुकानं ही पूर्ण सातही दिवस उघडी ठेवा मात्र त्याला काहीतरी वेळेचं बंधन घाला पण ती दुकानं सगळी उघडी राहिली तर त्यांचा धंदा होणार आहे आणि जो मुख्यमंत्र्यांचा उद्देश आहे की अर्थचक्र सुरू राहायला पाहिजे करोनाबरोबर आपल्याला जगायचं आहे तर ते जगण्यासाठी दुकानं सुरू राहायला पाहिजेत तर दुकानंच बंद असतील तर त्या ठिकाणी निर्बंध घालून काहीच उपयोग नाही ते लोक जे आहेत ते, ते दुकानं बंद करून त्यांचा धंदा बंद करून त्यांनी अनेकांनी असं दिसून आलेलं आहे की दुकानं आणि धंदा बंद झालेला आहे त्यांचा त्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे मात्र त्या फेरीवाल्यांच्या मागे असलेली जी खरी दुकानं आहेत मोठी ती दुकानं मात्र बंद आहेत म्हणजे ज्यासाठी ते भाडं भरलं जात आहे जिथे चांगला माल चांगल्या दर्जाचा माल तिथे ठेवला थे जातोय त्यांना मात्र आपला धंदा करता येत नाहीये पण फेरीवाले मात्र पूर्णपणे धंदा करू शकतात तर हा कोणता नियम सरकारने बनवलेला आहे याचा एकदा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे तर आत्ताचे जे हे निर्बंध आहेत यासाठी सरकारने पुन्हा एकदा बसावं एकदा पुन्हा विचार करावा की खरोखरच या सगळ्या नियमांचा सर्वसामान्यांना कसा फटका बसतोय सर्वसामान्य त्यातून कसे होरपळले जात आहेत याचा विचार सरकारने निश्चित करावा आणि पुन्हा एकदा ह्या निर्बंधांचा विचार करून नव्याने निर्बंध आखावेत सगळ्यांपर्यंत ते पोचावेत कारण ते अजूनही सगळ्यांपर्यंत नीट पोचलेले नाहीत सगळ्यांना नीट माहिती नाही आहे कारण पुण्यामध्ये वेगळे निर्बंध आहेत असं कळतं इतर शहरांमध्ये वेगळे आहेत निर्बंध असं कळतं त्यामुळे दुकानदारांमध्ये सर्वसामान्यांमध्ये एक अशी भावना झालेली आहे की हे नेमके निर्बंध काय आहेत कारण त्याचं एक जे काही पत्रक असेल ते प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं त्यामुळे सरकारलाही विनंती आहे की सरकारने हे सगळे निर्बंध जे आहे त्याबद्दल पुनर्विचार करावा रेल्वे बसेस सर्वसामान्य दुकानदार या सगळ्यांचा विचार करून निर्बंधांमध्ये काही बदल करावेत तरच त्या ठिकाणी सगळ्यांना जगणं सुसह्य होऊ शकेल आणि या निर्बंधांचा खरा उपयोग होऊ शकेल तरच आपण अर्थचक्र जे आहे ते सुरू ठेवू शकू तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आपण हा व्हिडिओ जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद